हिंदू धर्मीयांचा पवित्र श्रावण महिना सुरू होत असल्याने कोपरगाव शहरातील श्री कचेश्वर, श्री शुक्लेश्वर आणि श्री काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. श्रावण मासानिमित्त पहाटेपासूनच महिला महादेवाच्या पिंडीस पूजा अभिषेक करून दर्शन घेत असल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसून आलं. तर श्रावण मासाची सुरुवात ही सोमवार म्हणजेच महादेवाच्या वारानं झाल्यानं यंदाच्या श्रावण मासाला विशेष महत्व आलंय. श्रावण महिन्यानिमित्त शुक्लेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचे श्री शुक्लेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी सांगितलं. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र अशा श्रावण महिन्याला किंवा श्रावण मासाला आजपासून सुरुवात झालेली आहे. यावर्षीचा श्रावण मास खास याच्यासाठी म्हणता येईल की ह्या वर्षी श्रावण मासाची सुरुवातच पवित्र अशा सोमवारने झालेली आहे की जो महादेवाचा वार आहे. आणि ह्या महिन्यामध्ये 5 सोमवार येतात. 5 सोमवारची पर्वणी ह्या वर्षी श्रावणामध्ये भाविकांना मिळणार आहे. आपल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट बेट कोपरगाव या ठिकाणी इतर नेहमीचे जे कार्यक्रम होत असतात ते तर होतच असतात. त्याचबरोबर श्रावण मासामध्ये खास करून आपण रुद्राचा कार्यक्रम घेतो. दर सोमवारी महाभक्तांसाठी 12 वाजता खिचडीचा कार्यक्रम असतो. खिचडी वाटप केलं जातं भक्तांच्या सोयीसाठी प्रसाद म्हणून. तसं दररोजच खिचडीचं वाटप केलं जातं. पण श्रावणी सोमवारी साबुदाण्याच्या खिचडीचा उपवास ज्यांच्यासाठी असतो त्यांच्या सोयीसाठी साबुदाण्याच्या खिचडीचं वाटप केलं जातं. त्यानंतर दर सोमवारी शुक्राचार्य महाराजांची पालखी ही मंदिरातनं निघून गंगाभेटीसाठी नदीवर नेली जाते. वाजत गाजत मिरवणूक काढून ती नदीवर नेली जाते. तिथे मिरवणूक झाल्या तिथे गंगापूजन झाल्यानंतर पालखी परत वाजत गाजत मंदिरात येते. सूर्यास्तापूर्वी पालखी मंदिरात आणली जाते. त्यानंतर इथे आरती होऊन आरती केली जाते आणि महाराजांचा मुखवटा परत स्थापन केला जातो. अशा तऱ्हेने ह्या सोमवारच्या कार्यक्रमाची सांगता होत असते. भक्तांसाठी इथे खास करून अभिषेकाची सोय केली जाते. सोमवार हा महाराजांचा वार आहे, तसा शुक्रवार हा पण महाराजांचा वार आहे. इतर दिवशीसुद्धा इथे कुठल्याही प्रकारचा मुहूर्त पाहावा लागत नाही. त्यामुळे भक्तांना ज्यावेळेस अभिषेक करायचा असेल किंवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी विवाह ज्यांचा जमत नसेल त्यांच्यासाठीसुद्धा इथे अभिषेक केल्यास त्यांचे लग्न जमतात. असे बरेचसे फायदे ह्या मंदिराचे आहेत. त्यामुळे भक्तांनी अभिषेकाचा लाभ त्या पवित्र अशा श्रावणी सोमवारमध्ये निश्चित घ्यावा आणि त्यांनी येऊन मंदिरामध्ये अभिषेक करून आपल्या मनोकामना पूर्ण होतील यासाठी महाराजांना साकडं घालावं असं मी सर्व भक्तांना विनंती करतो. धन्यवाद. तर श्रावणी सोमवारनिमित्त उपवास असल्यानं प्रत्येक शिवमंदिरामध्ये फराळाचं देखील वाटप करण्यात आलं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.